संपूर्ण राज्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषतः सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये असणाऱ्या लोणावळा, महाबळेश्वर, भीमाशंकर या ठिकाणी पाऊस हा जराही उसंत घेताना दिसत नाही आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये या पावसामुळे विलोभनीय असं निसर्ग सौंदर्य दिसून येत आहे. पाहूयात. सोसाट्याचा वारा, भिजून सर्द करणारा पाऊस, सगळीकडे पसरलेलं दाट धुकं. पावसावरती एवढ्या कविता का बनवल्या असतील याचं उत्तर महाबळेश्वरचा निसर्ग पाहून मिळेल. उन्हाने तप्त झालेली धरती या पावसाची एवढ्या आतुरतेने का वाट पाहत असते हे या डोंगर रांगावरती पसरलेल्या हिरव्यागार शालू पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. सगळं आसमंत जणू नव्या चैतन्याने भरून गेलं आहे. जिकडे तिकडे कोसळणारे बेलाग धबधबे मनाला वेड लावतात. मग तरुणाई याकडे आकर्षित झाली नाही तरच नवल. महाबळेश्वरमध्ये या पावसात अवतरलेल्या स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी दूर दूरहून पर्यटक येत आहेत. महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वर या ठिकाणी आता आपण सध्या या ठिकाणी आपण उभे आहोत. महाबळेश्वर पासून जवळच असणाऱ्या आंबेगाळी घाटामध्ये अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये सध्या पावसाची सततधार चालू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी धबधबे व निसर्गाचं विलोभनीय दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक अनेक आलेले आहेत. त्या ठिकाणी आपण काही पर्यटकांबरोबर बोलू. सर आप कहां से आए? अहमदाबाद गुजरात से. आपको कैसा लग रहा है यहां पे? अरे बहुत जोरदार, बहुत जोरदार. हम कल आए थे, कल बहुत बारिश था. आज सुबह से निकले, कभी बारिश हो जाता है कभी ये वो, इतनी मजा आती है ना, इनबिलीवेबल. अभी आप दूसरों को बोलेंगे महाबळेश्वर के लिए क्या है? अरे यार महाबळेश्वर सब में कुछ मेरे पास सबसे बढ़िया प्लेस है बारिश में घूमने के लिए. सब लोग बोलते हैं कि बारिश में घूम नहीं सकते, लेकिन सबसे एंजॉयबल मोमेंट महाबळेश्वर में हम लोग ने फीलिंग किया है और सबसे बढ़िया है. थंड हवेचे ठिकाण असल्याने केवळ उन्हाळ्यातच महाबळेश्वरचं पर्यटन हे बहरलेलं असायचं. विशेषतः दिवाळीमध्ये अनेक पर्यटक महाबळेश्वरला पहिली पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षात इथलं पावसाळी पर्यटन वाढताना दिसतंय. इथले एकाहून एक सुंदर असे धबधबे आणि सोबत स्थानिकांनी थाटलेल्या छोट्या टपऱ्यांमधून मिळणारा कांदा भजीचा आणि मक्याच्या भाजलेल्या कणसाचा आनंद घेत हे पर्यटक या वातावरणाचा आनंद घेत आहेत. यामुळे इथल्या स्थानिकांना देखील रोजगार मिळतोय. त्याच्यातून कसं आम्हाला, आम्ही गेले 25 वर्ष इथं या वॉटरफॉलवरती धंदा करतोय. आम्ही 5-6 जण एक पार्टनरशिपमध्ये आम्ही एक लोकांची सोय व्हावी म्हणून आम्ही इथं धंदा करतोय. आमची बी पोट पाणी भागतंय अलग लक्षात, त्यामुळं पावसाळी जास्त इथं पर्यटक येतात. पावसाळे आम्ही स्टॉल लावतो आणि पावसाळ्यात मध्ये कसं आहे, दुःख वारं काही म्हणजे लोकांना सांगणे धबधबे जाऊ नका, पाणी बिणी जास्त आलं तर साईडला बाजूला घेणे हे आमची जबाबदारी असते, आम्ही सांगतो त्याला. अशा या प्रतापगड धबधब्यासारखे असंख्य धबधबे सध्या या महाबळेश्वर परिसरामध्ये कोसळताना दिसत आहेत. हृदयाचा ठोका चुकवणारे महाबळेश्वर मधून थेट कोकणात कोसळणारे देखील धबधबे या परिसरामध्ये पाहायला मिळतात. इंग्रजांना वेड लावणाऱ्या या महाबळेश्वर परिसरामध्ये यंदाच्या पावसाळ्यात अक्षरशः स्वर्ग अवतरला आहे की काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे आपण या पावसाळ्यात कुठे जायचं हे ठरवलं नसेल तर महाबळेश्वरला जायला हरकत नाही. अजित कुंभारदरे, AM न्यूज, महाबळेश्वर, सातारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.